नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पाच प्लॅटॉनिक सॉलिडमधील क्यूब म्हणजेच सर्व पृष्ठभागी चौरस असलेला एक घनाकृती आकार, याचा अभ्यास करूया. आणि त्याचबरोबर या दिवाळीला याच्या माध्यमातून एक सुंदर आकाशकंदील बनवूया. तर आकाशकंदील बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम रंगीत कागदावर दाखवल्याप्रमाणे छापील प्रतिमा घ्यायची आहेत. आता प्रथम कटरच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे बाह्यभुजावर कापून घ्या, शिवाय आतील भागही कापून घ्या. अशा प्रकारे सहा भाग तुम्हाला बनवायचे आहेत. त्याला डिंक लावा आणि दुसऱ्या रंगाचा कागद त्यावर चिटकवा. अशा प्रकारे तुम्हाला सहा भाग तयार करायचे आहेत. यामधील एक भाग जरा वेगळ्या पद्धतीने कापलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये बल्ब घातला जाईल. आता पट्टीच्या मदतीने त्याच्या कडा व्यवस्थितपणे दुमडून घ्या. आता हे भाग एकमेकांना डिंकाच्या साह्याने व्यवस्थित जोडून घ्या. घन किंवा क्यूब हा प्लॅटॉनिक सॉलिड चौरस या आकाराशी निगडीत आहे. आता क्यूब हा एक प्लॅटॉनिक सॉलिड याची माहिती पाहूया. तुम्ही पाहिले असता याला 12 बाजू आहेत, 6 पृष्ठभाग आहे, तर 8 शिरोबिंदू आहेत. याचे 6 पृष्ठभाग चौरसाकृती आहेत. यामध्ये समोरासमोरील बाजू व पृष्ठभाग एकमेकांना समांतर आहेत. याचप्रमाणे क्यूब याचे अंतर्गत कोन किती असेल याचाही तुम्ही विचार करा. रसायनशास्त्रामधील रासायनिक बंध किंवा रासायनिक संयुगे या प्लॅटॉनिक सॉलिडशी निगडीत आहेत का याचाही तुम्ही जरूर अभ्यास करा. आता तयार झालेल्या आकाशकंदिलामध्ये बल्ब सोडून अंधारात पहा आणि या दिवाळीला पाचही प्लॅटॉनिक सॉलिडची माहिती करून घ्या. तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.